नमस्कार, मी संदीप देसाई, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. केरळमध्ये मान्सूननं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 13 ते 15 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी News18 लोकमतला दिली आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये काल वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसामुळे काही काळासाठी काही भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरीच्या चिपळूणमध्येही काही भागात मान्सूनपूर्व पावसाचं काल आगमन झालं. या भागामध्ये काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. साताऱ्यातही काल पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे पावसामुळे सातारकर चांगलेच आनंदित झाले. महाबळेश्वर, वाई आणि पाचगणी भागातही यावेळेला चांगला पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण, गंगापूर या दोन्ही तालुक्यांमध्ये पावसानं वादळी वाऱ्याचं जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे गंगापूर इथल्या घरावर एक होर्डिंग पडल्यानं घराचं नुकसान झालं. मात्र सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं तुटतील तर काही ठिकाणी घरांचे पत्रेही उडाले. बीड जिल्ह्यामध्ये वादळ आणि वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. बीड आणि माजलगाव तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये घरावरील पत्रे उडून त्यावरील दगड अंगावर पडून अनेक लोक जखमी झालेत. मान्सूनपूर्व पावसानं वाहनांचंही प्रचंड नुकसान केलं. जुन्नर आणि आंबेगाव परिसरातल्या झालेल्या वादळी पावसानं शेंगबे पारगाव इथं नारळाच्या झाडावर वीज पडून झाडानं पेट घेतला. गाढवे मळ्यामध्ये ही घटना घडली. यावेळी सोसाट्याचा वारा आणि गडगडाटही सुरू होता. कोल्हापूर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पाऊस बरसलाय. कोल्हापूर, बेळगाव, इचलकरंजी भागामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे वातावरण मस्त गारवा निर्माण झालाय. काल सकाळपासूनच या ठिकाणी वातावरण ढगाळ होतं. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं दारव्हा तालुक्यातल्या काही गावांना अक्षरशः झोडपून काढले. यामध्ये अनेक जणांचे मोठं नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामध्ये 4 जण जखमी झाले. परभणीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. वादळामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तर काही भागांमध्ये मुख्य रस्त्यावर असलेली झाडं तुटून पडली आहेत. महावितरणलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. रस्त्यालगत असलेले अनेक विजेचे खांब आणि विजेच्या तारा तुटून पडल्या त्यामुळे मोठा खोळंबा झाला होता. मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. जोरदार वादळी वारा सुरू झाल्यानं या ठिकठिकाणी झाडं कोलमडली आणि घरांवरील पत्रेही उडून गेले. रत्नागिरीच्या खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे स्थानिकांची धावाधाव झाली. मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातले. फळांचं उत्पादन घेणाऱ्या कुंभारचिनही, भांडेगाव, मोझर या परिसरात बागांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे शेतकरी आर्थिक नुकसानीत सापडलाय. रत्नागिरीच्या दाभोळच्या समुद्रामध्ये 2 संशयित बोटी आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सागरी सुरक्षा यंत्रणेनं दोन्ही बोटी खलाशांचा ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतलेल्या एका बोटीतून सॅटेलाईट फोनचा वापर केल्यामुळे याची माहिती प्रथम कोस्टगार्डला मिळाली आणि त्यानंतर त्यांनी दाभोळ पोलिसांना कळवलं आणि तातडीनं दोन्ही बोटींची तपासणी केली. तसंच बोटीवरील सॅटेलाईट फोन ताब्यात घेण्यात आले. या बोटीवरील 38 खलाशांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील 13 कायम दुष्काळी तालुक्यांना म्हैसाळ टेंभू उपसा जलसिंचन योजनेचं हक्काचं पाणी मिळावं या हेतूनं क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी दिनांक 11 जुलै 1993 रोजी आटपाडी ते पहिली पाणी संघर्ष परिषद घेऊन या आंदोलनाला सुरुवात केली होती. जळगाव जिल्ह्यातल्या कोळन्हावी इथं पिण्याच्या पाण्यातून गावातील 40 वर गावकऱ्यांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली. पाण्यातून काही विषारी पदार्थ मिसळला गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर रत्नागिरीच्या खेडमध्ये ढोकळा खाल्ल्यानं 3 लहान मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील या 3 जणांनाही उपचारासाठी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. एका स्मिथ मार्टमधून त्यांनी हा ढोकळा विकत घेतला होता. पंढरपुरातील तुळशी वृंदावन भागामध्ये स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. त्यातच बेकायदेशीर पार्किंगचं प्रमाणही चांगलंच वाढलंय. यावर सुट्टीच्या दिवशी पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली आहे. यावेळेला विविध वाहन चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला.
चंद्रपुरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1000 दिव्यांग बांधवांना बॅटरी चलित 3-चाकी सायकलींचं वाटप केलंय. मूळ शहरामध्ये पार पडलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये 200 दिव्यांग या योजनेचे लाभार्थी झाले. दरम्यान नोकरी आणि व्यवसाय करताना त्यांना अडचण येऊ नये यासाठी या महत्वाकांक्षी योजना सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव शामजीपंत इथल्या पाचपावली पांदन शिवारामध्ये ज्वारीच्या बुडा खाल्ल्यानं गायींना विषबाधा झाली. यामध्ये 15 गायींचा मृत्यू झाला असून काही गायींची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांची शेतकऱ्यांच्या नावानं नफेखोरी कमवण्याचा घाट घातलेला आहे. 2018-19 या वर्षासाठी कंपनीला जिल्ह्यातून प्रीमियम पोटी तब्बल 536 कोटी रुपये मिळाले असून विमा नुकसान भरपाई म्हणून कंपनीने केवळ 346 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेत. दरम्यान विमा भरलेल्या 14 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 7 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांनाच विमा भरपाई मिळाली आहे. खेड तालुक्यातल्या तिसंगी पिंपळवाडी इथं गावठी हातभट्टीवर खेड पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. या ठिकाणी तब्बल 1,65,000 रुपयांची गावठी हातभट्टी आणि दारू नष्ट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दारू बनवण्याचं साहित्य सुद्धा नष्ट करण्यात आलं. या प्रकरणामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पन्हाळे काजी बोरवाडी इथल्या घराला आग लागून शशिकांत दत्ताराम पेडणेकर यांचा जागीच होळकून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. वाशिममध्ये एका नवविवाहितेनं आपल्या राहत्या घरी ज्वालाग्रही पदार्थ अंगावर टाकून आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली. या मुलीचा गेल्या महिन्यातच विवाह झाला होता. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेतशव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं होतं. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. पंढरपूर इथं श्री संत मुक्ताबाई संस्थान समाधीस्थळ कोथळी इथून निघणाऱ्या पालखीचं प्रस्थान झालं. यंदाच्या पालखीचं विशेष महत्व म्हणजे यावेळेला वारीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची संकल्पना राबवली जाणार आहे. हरित आणि निर्मल वारीची ही अनोखी संकल्पना यावेळी वारकऱ्यांनी हाती घेतली. हमखास होणारं व्याघ्र दर्शन म्हणून टिपेश्वर अभयारण्य अल्पावधीतच ख्याती प्राप्त केली आहे आणि मागील मार्च एप्रिल ते मे महिन्यात 3 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बुकिंग करून पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत आहेत. हे अभयारण्य जून महिन्यापर्यंत पर्यटकांसाठी खुलं राहणार आहे. धरणात जर पाणी साठलं तर धरण फुटण्याच्या भीतीनं धरणाचा सांडवा जलसंपदा विभागानं फोडला आहे. खेडमधल्या कोंडिवली लघु पाटबंधारे योजनेचं हे धरण पूर्ण झालं, मात्र आता त्याला 2 वर्षांमध्ये गळती लागल्यानं धरणाचा सांडवा फोडण्यात आला. या धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील नागरिकांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जरा सुद्धा होत नाही आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी 17 पुरोहितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण नागबळी पूजेच्या कारणावरून स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहित यांच्यात काल तुफान हाणामारी झाली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री येणार म्हणून हा वाद मुद्दाम निर्माण केल्याचा आरोप पुरोहित संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे. औरंगाबादमध्ये मानापमान नाट्याला सुरुवात झाली. औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचं नाव न टाकल्यानं एमआयएमने याचा निषेध केला. औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात वाघाच्या 4 बछड्यांचा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी इम्तियाज यांना आमंत्रण न दिल्यानं एमआयएमने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. नाशिकच्या पाथर्डी भागामध्ये पुन्हा गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. पाथर्डी भागामध्ये असलेल्या पोलीस चौकीमार्गे मागे हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीनं 2 दुचाकी जाळल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वर्ध्यात आरबी मार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू असतानाच मुरुमाच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या मजुरांना ग्रेडर मशीननं चिरडल्याची घटना घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झालेत. या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रेडर चालक घटनास्थळावरून फरार झाला. वर्धा रेल्वे स्थानकाजवळील म्हसाळा आणि चितोडा परिसरामध्ये 2 जणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. यातील एकाचं नाव धम्मपाल भगत असून दुसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही आहे. वर्धा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. वर्ध्यातील पिंपळगाव इथं वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्या पोल्ट्री फार्मच्या मालकानं रस्त्यावरच फेकून दिल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. वीकेंडमुळे पेण ते वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. मुंबई गोवा महामार्गावरच्या या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 3 ते 4 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पत्रकारांना आळंदीतल्या म्हातोबा परिसरातील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची बातमी दिल्यामुळे पत्रकाराला फोनवर शिवीगाळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. सचिन माथेपोडा या पत्रकाराचं नाव आहे. ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक जवळकर यांनी त्यांना फोनवरून शिवीगाळ केली आहे. दरम्यान या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदरा परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुतखेल गावाजवळ स्विफ्ट गाडी दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. संगमनेरच्या संकेत जाधव या तरुणाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर जखमींना उपचारासाठी नाशिकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. रिसोडच्या व्यंकटेशनगरमध्ये शैलेश काटे यांच्या घरी रात्री चोरांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा प्रयत्न फसला आहे. चोरट्यांनी घरातील सामान तसंच टाकून पोबारा केलाय. मात्र घरफोडीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. धरणात जर पाणी साठलं तर धरण फुटण्याच्या भीतीनं धरणाचा सांडवा जलसंपदा विभागानं फोडलाय. खेडमधल्या कोंडिवली लघु पाटबंधारे योजनेचं हे धरण पूर्ण झालं. मात्र त्याला 2 वर्षांमध्ये गळती लागली आहे.